आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मन की बात मधल्या विषयांना नागरिकांनी लोकचळवळीचं विषय बनवलं मन की बातच्या शंभराव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मन की बातमुळं देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांना वेग मिळाल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती ग्रामजयंती महोत्सव म्हणून जन्मस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या यावली शहीद इथं उत्साहात साजरी आणि विदर्भामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथं आज अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित पंतप्रधानांचा जनतेशी संवाद अर्थात मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज सकाळी आकाशवाणीवरून प्रसारित झाला आजच्या भागात पंतप्रधानांनी मन की बातच्या आजवरच्या प्रवासाचा भावपूर्ण आढावा घेतला मन की बात हा आपल्यासाठी एक कार्यक्रम नसून श्रद्धा पूजा आणि व्रत आहे अशा शब्दात त्यांनी मन की बात सोबतच्या आपल्या नात्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या पंतप्रधान पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जबाबदारी आणि सुरक्षेपोटी आलेल्या बंधनं आणि मर्यादांनंतरही मन की बातनं आपल्याला देशवासियांसोबत जोडून या कार्यक्रमानं सामान्य माणसांशी जोडलं जाण्याचा मार्ग दाखवला असं म्हणाले हा कार्यक्रम म्हणजे इतरांच्या गुणांपासून शिकण्याचं मोठं माध्यम बनलं आहे असं म्हणाले आजवरची मन की बात ही देशवासियांचा भलेपणा आणि सकारात्मकता साजरं करणारं पर्व आहे असंख्य श्रोत्यांनी पत्र पाठवून मन की बातच्या शंभराव्या भागासाठी आपलं अभिनंदन केलं आहे मात्र या कार्यक्रमाचे श्रोतेच अभिनंदनाला पात्र आहेत असं म्हणाले मन की बात म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचं प्रकटीकरण असल्याचं त्यांनी नमूद केलं मन की बातच्या प्रत्येक भागातून नवनवी उदाहरणं मांडत देशवासियांच्या यशाचा विस्तार करता आला देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक घटकातील लोक या कार्यक्रमात जोडले गेले बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छ भारत अभियान खादी प्रतिप्रेम निसर्गाबद्दलची आस्था स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अमृत सरोवर यासारख्या असंख्य विषय आणि लोकांच्या प्रेरणादायी प्रयत्नांची उदाहरणं या, या कार्यक्रमातून मांडता आली या प्रत्येक गोष्टीला नागरिकांनी लोकचळवळीचं स्वरूप दिलं अशा शब्दात पंतप्रधानांनी मन की बातच्या यशाचा गौरव केला यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत सेल्फी विथ डॉटर या अभिनव कल्पनेची आठवण करताना पंतप्रधान म्हणाले सुनील जगलानजी का मेरे मन पर इतना प्रभाव इसलिए पडा क्योंकि हरियाणा में जेंडर रेशियो पर काफी चर्चा होती थी और मैंने भी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का अभियान हरियाणा से ही शुरू किया था और इसी बीच जब सुनील जी के सेल्फी विद डॉटर कैंपेन पर मेरी नजर पड़ी और इसे मन की बात में शामिल किया देखते ही देखते सेल्फी विद डॉटर एक ग्लोबल कैंपेन में बदल गया जीवन में बेटी का स्थान कितना बड़ा होता है अभियान से यह भी प्रकट हुआ ऐसे ही अनेकों प्रयासों का परिणाम है कि आज हरियाणा में जेंडर रेशियो में सुधार आया है कार्यक्रमाच्या आजच्या शंभराव्या भागानिमित्त युनेस्कोच्या संचालकांनी पाठवलेला संदेश त्यांनी श्रोत्यांना ऐकवला या संदेशाचा संदर्भ देत शिक्षण आणि सांस्कृतिक संरक्षण हे मन की बात मधले महत्वाचे विषय असल्याचं ते म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी या, पंत या कार्यक्रमाच्या निर्मिती प्रक्रियेपासून ते प्रसारणापर्यंत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले। पूर्ण कार्यक्रम अतिशय संयमानं ध्वनिमुद्रित करणाऱ्या आकाशवाणीच्या सहकार्यांचं अत्यंत कमी वेळात आणि अतिशय वेगानं मन की बातचं विविध प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करणाऱ्या भाषांतरकारांचं आणि दूरदर्शन आणि माय जीओव्हीच्या देखील आभार पंतप्रधानांनी यावेळी मानले मन की बातमुळं देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांना वेग मिळाल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केलं मन की बातच्या शंभराव्या भागानिमित्त मुंबईत राजभवनावर आयोजित मुख्य समारोहात उपस्थित मान्यवरांना ते संबोधित करत होते। मन की बात करताना पंतप्रधानांनी देशातल्या कानाकोपऱ्यात झालेल्या सामाजिक परिवर्तनाला या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचवलं गेल्या काही वर्षात मन की बात सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनात सहभागी करून घेणं आणि सर्वसामान्यांचा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम झाल्याचं राज्यपालांनी सांगितलं राज्यभरात ठिकठिकाणी मन की बातच्या शंभराव्या भागाचं प्रसारण करण्यात आलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील विलेपार्ले इथल्या डहाणूकर महाविद्यालयात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग ऐकला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गड गडकरी यांनी नागपुरातील आशीर्वाद हॉल इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाचा श्रवणानंद घेतला नागपूर आकाशवाणी केंद्रात सुद्धा मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाप्रसंगी माजी आमदार गिरीश व्यास माजी महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्यान उपस्थित होते अमरावती जिल्ह्यात राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हिवरखडे येथील कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली गडचिरोली तील खासदार अशोक नेते भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मन की बातच्या शंभराव्या भागाच्या कार्यक्रमात गडचिरोलीत सहभाग घेतला वाशिममध्ये या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी वाशिम शहर भाजपाच्या वतीनं तीस बूथवर विशेष व्यवस्था करण्यात आली होती अकोला इथं शंभरावा भाग संपूर्ण जनतेला ऐकू यावा यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या निवासस्थानाजवळील कार्यालयात मोठी स्क्रीन लावून त्याचं प्रक्षेपण केलं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्येही आज मन की बात च्या शंभराव्या भागाचं थेट प्रक्षेपण दाखवलं गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमानं देशवासियांना खऱ्या भारताची ओळख करून देण्यात लक्षणीय भूमिका बजावली असं देशातल्या माध्यम क्षेत्रातल्या शहात्तर कर्मचाऱ्यांचं मत आहे भारतीय जनसंवाद प्रशिक्षण केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही बाब समोर आली आहे देशाविषयीची माहिती आणि पंतप्रधानांचं भारताबाबतचं स्वप्न ही दोन कारणं हा कार्यक्रम ऐकण्यासाठीची प्रेरणा ठरली असं सर्वेक्षणात सहभागी माध्यमकर्मींनी सांगितलं संविधानाच्या रक्षणासाठी आणि राज्यातल्या घटनाबाह्य सरकारविरोधात महाविकास आघाडी गेले अनेक महिने राज्यभर आवाज उठवत आहे राज्यात आधी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं संविधान रक्षणासाठी वज्रमुठ सभा झाल्या त्यानंतर आता महाविकास आघाडीची पुढची वज्रमुठ सभा महाराष्ट्र दिनाचं सा औचित्य साधून उद्या एक मे रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल इथं सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे या सभेच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या पुढाकारानं आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नियोजनात सहभागी झाले आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात गावागावाशी जागवा भेदभाव समूळ मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे या ओळी अनुसरून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन आज सकाळी ग्रामजयंती महोत्सव म्हणून जन्मस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील शही यावली शहीद इथं उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी मंत्री आणि आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे से पदाधिकारी आणि गुरुदेव भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिक्षण संस्कार आणि सेवा हाच मानवी मूल्यांचा पाया असल्याचं प्रतिपादन यावेळी बोलताना ग्रामगीताचार्य राधेश्याम निमजे यांनी विद्यापीठाच्या जमलांदाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात ग्रामजयंतीनिमित्तानं सकाळी दहा वाजता आयोजित निमजे बोलत होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त आज राष्ट्रसंतांच्या विचाराची आवश्यकता या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचं अध्यक्षस्थान कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी भूषवलं या प्रसंगी विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील अध्यासन केंद्र येथील तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी हार अर्पण करण्यात आलं नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार संपूर्ण विदर्भामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तसंच मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथं अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या मन की मधल्या विषयांना नागरिकांनी लोकचळवळीचं विषय बनवलं मन की बातच्या शंभराव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मन की मुळे देशातल्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांना वेग मिळाल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती ग्रामजयंती महोत्सव म्हणून जन्मस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यात उत्साहात साजरी आणि विदर्भामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथं आज अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार you